मित्रांनो या वर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहामध्ये दे, जल्लोषामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरांवर हर घर तिरंगा या योजनेनुसार या उपक्रमानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज लावायचा आहे तो फडकावायचा आहे आणि त्या दो तिरंगा ध्वज फडकवल्याचे प्रमाणपत्र आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावल्याचे प्रमाणपत्र आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे ते प्रमाणपत्र आपण कशाप्रकारे आपल्याला मिळवायचे आहे ते कसे डाउनलोड करून घ्यायचे आपल्या नावाचे ते कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याबद्दल आज जो आपण माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या मोबा त्या सर्टिफिकेटचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा शेअर तुम्हाला करता येतं ते कशा प्रकारे करायचंय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग हे सर्टिफिकेट प्रकारे डाउनलोड करायचं हर घर तिरंग्याचं ते समजून घेऊ यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती येऊन राष्ट्रगान डॉट इन किंवा हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची जी, जी लिंक आहे ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक ओपन करू शकता त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस समोर येईल ह्या चार स्टेप आपल्याला पूर्ण करायचे आहे ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगदी सोपी आहे पिन ए, ए फ्लॅग यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस समोर येईल त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव इथे तुम्हाला टाईप घे करून घ्यायचं आहे त्यानंतर नाव नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर इथे नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे नकाशा जो भारताचा आहे तो तुमच्या समोर येईल आणि लोकेशन फाउंड अशा प्रकारचं तुम्हाला दाखवलं जाईल तुम्हाला तुम्ही ज्या घरावर तुमच्या घरावर फ्लॅग लावणार आहे तिरंगा लावणार आहे तिरंगा झेंडा लावणार आहे राष्ट्रध्वज लावणार आहे ते ठिकाणी इथं अगदी झूम करून किंवा झूम आऊट करून तुम्हाला अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला इथे व्यवस्थित आपलं लोकेशन तुमचं घर इथे दाख दर्शविला जाईल थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे पूर्ण नकाशा ओपन झालेला नाही थोडं थांबून द्या जायचं आहे आणि तुम्हाला इथे पूर्ण लोकेशन तुमचं दाखवल्या जाईल हे अगदी व्यवस्थित तुमचं लोकेशन केल्यानंतर गावाचं इथे नकाशामध्ये लोकेशन बरोबर केल्यानंतर तुम्हाला पिन ए फ्लॅग यावरती क्लिक करायचं आहे पीन ए फ्लॅग यावरती क्लिक केल्यानंतर बघा कॉंग्रेच्युलेशन युअर फ्लॅग हॅज बिन पिन अशा प्रकारे तुम्हाला मॅसेज आलेला आहे त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट आता तयार झालेलं आहे आणि तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे सर्टिफिकेट तुमच्या समोर आलेलं आहे तुम्ही ते शेअरसुद्धा करू शकता किंवा डाउनलोडसुद्धा करू शकता डाउनलोड केल्यानंतर बघा आपण डाउनलोड केलं आहे अशा प्रकारे हे सर्टिफिकेट ओपन झालेलं आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला शाळा कॉलेज महाविद्यालय त्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये सादर करायचं आहे नागरिकांनीसुद्धा अशा प्रकारे ही प्रक्रिया करायची आहे आणि जिथे जिथे आपल्याला मागवलं जाणार आहे तिथे तिथे हे सर्टिफिकेट सादर करायचं आहे ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद